सर्वांना मनापासून नमस्कार. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईद्वारा संचलित श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाच्या वास्तूचे संपूर्ण दर्शन आता आम्ही आपणास घडवून आणत आहोत. 1983 साली स्थापन झालेले हे संस्कार केंद्र आज सर्वांच्या समोर मोठ्या दिमाखामध्ये टोलेजंग इमारतीमध्ये उभा आहे. केवळ टोलेजंग इमारतच नाही, तर तसाच टोलेजंग आणि भरघोस अशा प्रकारचा निकाल सुद्धा केशवराज प्राथमिक विद्यालय वेळोवेळी देत आलेला आहे. आपण प्रवेश करतोय या श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाच्या प्रार्थना सभेच्या प्रांगणामध्ये. तळमजल्यामध्ये असणाऱ्या ह्या प्रांगणामध्ये नियमितपणे प्रार्थना होत असते आणि इथेच विद्यार्थ्यांना संस्कारांचे विविध धडे दिले जातात. आता आपण प्रवेश करतोय पहिल्या मजल्यावरती असणाऱ्या कार्यालयाच्या भागामध्ये. हे आहे प्रवेशद्वार. या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत येतो त्याच वेळेला विद्यार्थी अगदी मग्न होतील आणि रमतील अशा प्रकारच्या बोलक्या भिंती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आपण कार्यालयामध्ये प्रवेश करतोय. मुख्याध्यापकांचं हे कार्यालय असून संपूर्ण सुविधांनी सज्ज अशा प्रकारच्या या कार्यालयामध्ये काळाला अनुरूप अशा प्रकारच्या सर्व सोयी आणि सुविधा आहेत. सद्यस्थितीला श्री शिवाजीराव हेंडगे सर हे मुख्याध्यापक म्हणून या कार्यालयामध्ये असतात. याचबरोबर याच कार्यालयाच्या पाठीमागे दप्तराचे कार्यालय असून माननीय श्री श्यामराव कुलकर्णी सर हे या कार्यालयाचे संपूर्ण कामकाज पाहत असतात. आता आपण पुढे निघतोय काही वर्गखोल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विभागांचं दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना समोर दिसतोय तो इयत्ता पहिली अ या तुकडीचा वर्ग. विद्यालयाच्या संपूर्ण भिंती बोलक्या असून आपण प्रवेश करतोय सध्या ई लर्निंग कक्षामध्ये. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना बदलते अध्ययन अनुभव मिळावेत याच्यासाठीच विद्यालयामध्ये ई लर्निंग कक्षाची योजना करण्यात आलेली आहे. यामध्ये LED प्रोजेक्टर त्या माध्यमातून आणि संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन दृकश्राव्य साधनांचा उपयोग करून अध्ययन अनुभव दिले जातात, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या शिक्षणामध्ये रमतात आणि आनंद सुद्धा घेतात. वेगवेगळ्या प्रकारच्या छोटेखानी मीटिंग्स अर्थात बैठका याच ई लर्निंग कक्षामध्ये घेतल्या जातात. सध्या सुद्धा आपण बघताय या ठिकाणी एक महत्त्वाची मीटिंग चालू आहे. आपल्याला या ठिकाणी ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या आपल्याला वरच्या मजल्यावरती म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती घेऊन जाण्यासाठीच्या आहेत आणि आपण आता तिकडे जातोय. हा आहे आपल्या विद्यालयाचा दुसरा मजला. संपूर्ण भौतिक सुखसोयी आणि सुविधांनी सज्ज असलेला पिण्याचे पाणी, संगणक कक्ष अशा सर्व सोयी विद्यार्थ्यांच्यासाठी या ठिकाणी 24 तासासाठी उपलब्ध असतात. विद्यार्थी स्वतः संगणक हाताळतात आणि त्या माध्यमातून त्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायला मिळतो. या ठिकाणी आपण दुसऱ्या मजल्यावरचं प्रांगण बघू शकता. दुसऱ्या मजल्याचं हे प्रांगण, या ठिकाणी सुद्धा अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत, ज्यामध्ये वायफाय नेटवर्क पासून ते CCTV कॅमेरे अशा सर्व वस्तूंनी हा मजला परिपूर्ण आहे. आपण तिसऱ्या मजल्यावरती या ठिकाणी येतोय आणि तिसऱ्या मजल्यावर आल्याबरोबरच खरं दृश्य आपल्याला दिसतं, ते म्हणजे संपूर्ण केशवराज शैक्षणिक संकुलाचं. ग्रंथालयाकडे आपण जातोय. ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मस्तक समृद्ध होतात.
या पायऱ्या आपणास घेऊन जातात तिसऱ्या मजल्यावरती, अर्थात सद्यस्थितीला हा शेवटचा मजला असून या ठिकाणी काही वर्गखोल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी बनवण्यात आलेल्या आहेत. संपूर्णपणे या प्रांगणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला एकही भिंत रिकामी दिसणार नाही. त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही ना काहीतरी वाचण्यासाठी बघण्यासाठी मिळेल, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये वाढच होत राहील. ज्या प्रांगणातून व वर्गखोल्यातून विद्यार्थ्यांचं अर्थात भावी नागरिकांचं भवितव्य या ठिकाणी घडवलं जातं ते अशा पद्धतीनं सचित्र, बोलकं आणि सर्व सुविधांनी युक्त असणार आहे. नक्कीच विद्यार्थ्यांचं मन या ठिकाणी रमतं आणि शिक्षणाबद्दल त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण होतं. अशा प्रकारचं संपूर्णपणे शिक्षणासाठी सकारात्मक असणारं आणि सकारात्मक ऊर्जा देणारं श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाचं हे प्रांगण आणि त्या विद्यालयाची ही डोलेजंग असणारी इमारत या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि आता आपण परत येतोय पहिल्या मजल्याकडे, ज्या ठिकाणाहून आपली सुरुवात झाली होती त्याच पहिल्या मजल्याकडे आपण येतोय. पायऱ्यावरून चढत असताना किंवा उतरत असताना सुद्धा विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा प्रकारचे सुविचार, म्हणी, अशा अनेक गोष्टी आणि त्यांचं सामान्य ज्ञान वाढवणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा समावेश या प्रत्येक भिंतीवरती श्री केशवराज प्राथमिक विद्यालयानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचा हा प्रयत्न आपणास नक्कीच आवडला असेल. काही चुकल्यास क्षमस्व.